नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आई आहे आपल्याला, बरोबर की नाही? आईशिवाय आपलं जगणं नाही आणि त्या जगण्याला मजा सुद्धा नाही. होतं काय की आपण ज्या ज्या वेळी चुकतो त्या त्या वेळी आई म्हणते, तू सांगते, देवाला सांगते की तू जगत उन्हात बांधायला कशा सगळीकडे तो उन्हातच असतात ती, आणि आई आपल्याला समजवते. तरी सुद्धा त्या मुलाचे प्रश्न म्हणजे तुमचे प्रश्न काही संपत नाही. ते त्या कवितेमधून कवीने कसं मांडलं ते आपल्याला आता शिकायचंय, बघायचंय. आणि घरी गेल्यानंतर ही कविता तुम्ही तुमच्या कोणाला म्हणून दाखवायची? म्हणता माझ्या पाठी बघ. रोज चांगली बुद्धी दे, मोठ्या आवाजात. रोज चांगली बुद्धी दे, सांगतो आपण ज्याला, सांगतो आपण ज्याला, सांग ना ग आई, सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला, कुणी पाहिलंय त्या देवाला, त्याला सुद्धा असेल का ग तुझ्या सारखी आई, त्याला सुद्धा असेल का ग तुझ्या सारखी आई, त्याला सुद्धा असेल का ग तुझ्या सारखी आई, झोप नाही आली तर गाते का अंगाई, झोप नाही आली तर गाते का अंगाई, ताई दादा बाबा सुद्धा, ताई दादा बाबा सुद्धा असतील का ग त्याला, असतील का ग त्याला, सांग ना ग आई, सांग ना ग आई, कोणी पाहिलंय त्या देवाला, कोणी पाहिलंय त्या देवाला, पलीकडे ढगांच्या इवर, खरंच का ग असेल तिथ देव बाप्पाच घर, तोही चांदण्यांच्या अंगणात, तोही चांदण्यांच्या अंगणात येतो का खेळायला, येतो का खेळायला, सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला, कुणी पाहिले त्या देवाला, आमच्या सारखे खेळ कधी, आमच्या सारखे खेळ कधी, तोही खेळतो का ग, तोही खेळतो का ग, खेळामध्ये दोस्तांसंगे, खेळामध्ये दोस्तांसंगे, तोही भांडतो का ग, तोही भांडतो का ग, कपडे मळले म्हणून कोणी, कपडे मळले म्हणून कोणी, रागवत का त्याला, रागवत का त्याला, सांग ना ग आई, सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला, कुणी पाहिलंय त्या देवाला, सांग ना ग आई, सांग ना ग आई, कुणी पाहिलंय त्या देवाला, कुणी पाहिलंय त्या देवाला, सांग नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जेजुरी येथील दवणे मळ्यात आलेलो आहोत. सावता मंदिराचं रूपांतर या ठिकाणी ज्ञान मंदिरामध्ये झालेलं पाहावयास मिळत आहे. एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कविता या ठिकाणी शिक्षकांनी सादर केलेली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक कसा एकरूप होऊन एखादा विषय शिकवला यशस्वी होतो हे या ठिकाणी आपणाला पाहायला मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं शिक्षकामध्ये देव पाहायला मिळतो या ठिकाणी
या शाळेमध्ये या ओसरी शाळेमध्ये हे शिक्षक तन मन धनानं या विद्यार्थ्यांना शिकवताना पाहावयास मिळत आहेत. गेली 1.5 वर्ष कोरोनाच्या या महासंकट काळामध्ये शाळा कॉलेजेस बंद आहेत, शिक्षण बंद आहे, ऑनलाईन शिक्षण चालू आहे. परंतु जिजामाता हायस्कूलने मात्र ओसरी शाळेचा हा अभिनव प्रयोग या देशामध्ये प्रथमच राबवलेला आहे आणि तो अतिशय उत्तमरित्या यशस्वी झालेला पाहावयास मिळत आहे. मुलं तन्मयतेने शिक्षण घेत आहेत, शिक्षक तल्लीन होऊन मुलांना शिकवत आहेत आणि पालक अतिशय विश्वासानं धाडसानं या ओसरी शाळेमध्ये आपले मुलं पाठवत आहेत. 100% मुलं या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करतायत, मास्क वापरून या ठिकाणी आपलं आरोग्याचं रक्षण करून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थानं हा अभिनव प्रयोग या ठिकाणी या ओपन एअर अशा प्रकारच्या शिक्षण संस्थेत शिक्षणाच्या शाळेत यशस्वी झालेला पाहावयास मिळत आहे. दोन्हीमळ्यामध्ये खऱ्या अर्थानं हे सावतामाळ्यांचं मंदिर ग्रामस्थांनी बांधलेलं आहे, त्याचं रूपांतर आता ज्ञान मंदिरात झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाचं समाजाचं शिक्षण देण्याचं, समाजाला दिशा देण्याचं काम या ज्ञान मंदिरातून सध्या चालू झालेलं पाहावयास मिळत आहे. सर नमस्कार, या काय नाव तुमचं? प्राध्यापक मधुसूदन निवृत्ती जगताप. प्राध्यापक जगताप, तुमचा विषय कोणता? मराठी. आता मराठी विषय इतके तन्मयतेने ही कविता कोणाची आहे, कोण कवी? या कवितेचा कवी अनामिक आहे, पण ही कविता फार सुप्रसिद्ध झालेली आहे. कितवीला ही कविता आहे? ही कविता पूर्वी अभ्यासक्रमामध्ये नव्हती, पण जी स्थूल वाचनाचा ज्या पद्धतीने पाठ येतो त्या पद्धतीने एक संस्कारक्षम कविता म्हणून या कवितेची ओळख आहे. आता मराठी आपल्या खरं तर मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचं जागतिक संशोधन आहे. मग मराठीमध्ये या ही मुलं जी एकरूप तुमची कविता शिकवताना झालेली, त्याचं काय गम्य काय? खरं तर मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज आहे. अलीकडं इंग्लिश मिडियमचं जी फॅशन आलेली आहे, इंग्रजी आलीच पाहिजे, पण ती मातृभाषेला विकून नको. म्हणजे इथं कुणालाही स्वप्न, रात्रीचं स्वप्न इंग्रजीत पडतं अशातला भाग नाही आहे. आणि आनंददायी शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही मातृभाषेतूनच घेऊ शकता. आणि त्यामुळं आमचे प्राचार्य सागर सर असतील, त्यांचं नेहमी म्हणणं असतं की आनंददायी शिक्षण ही काळाची गरज आहे. म्हणून हा एक क्रिएटिव्ह उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे आणि बिनभिंतीची शाळा इथली, लाखो इथले गुरु अशा पद्धतीने ही आनंददायी शाळा मुलांसाठी पण आहे आणि आमच्यासारख्या शिक्षकांसाठी पण आहे. म्हणजे शाळेत शिकवण्यात मजा येतेच, पण ही जी गुरु शिष्य, म्हणजे आपण जवळपास 100 वर्ष पाठीमागं गेलो आहे आणि त्या पद्धतीची शाळा चालू झाली आहे आणि असा अभिनव उपक्रम राबवताना आम्हाला सुद्धा फार आनंद होतो आहे. मुलांचा प्रतिसाद कसा आहे, पालकांचा प्रतिसाद कसा? मुलांचा आणि पालकांचा प्रतिसाद हा अतिशय, म्हणजे दैदिप्यमान म्हणू आपण, अशा पद्धतीचा हा प्रतिसाद आहे. मुलं खुश आहेत, त्याहून जास्त पालक खुश आहेत, कारण 1.5 वर्ष पालकांनी मुलांना सांभाळलेलं आहे. आता ते पण त्यांच्या घरच्या हालचालींना वैतागलेले आहेत, त्यामुळं हा जो उपक्रम आहे तो पालकांसाठी अतिशय क्रिएटिव्ह आहे, तितकाच मुलांसाठी आहे. आता शिक्षकाला आपली शाळा सोडून इथं बाहेर यावं लागतं, समाजात येऊन इथं उघड्यावर शिकवावं लागते, हा तुमचा अनुभव कसा आहे? नाही, उघड्यावर असं म्हणता येणार नाही, उलट हा चांगला अनुभव आहे. आणि कोरोनाला निगेटिव्हली घेण्यापेक्षा तो जाईल तेव्हा जाईल, त्याला आपण थोडं पॉझिटिव्हली घेऊयात. आणि त्या ठिकाणी जाऊन त्या वस्तीवरती शिकवण्याचा जो आनंद आहे तो भविष्यात कधी मिळेल न मिळेल सांगता येत नाही, त्यामुळे हा आनंद लुटायचं काम सध्या तरी आम्ही करतो आहे. खऱ्या अर्थानं ऑक्सिजन झोनमध्ये ही शाळा बरवली गेलेली आहे. ओसरी शाळेमध्ये या ठिकाणी कोरोनाचा कुठेही मागमूस नाही, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद या शाळेला मिळालेला आहे. नमस्कार सर, काय विषय तुमचा? माझा विषय इंग्रजी आहे. काय नाव तुमचं? खाडे महेश कुमार अर्जुन. आता इथं कितवीचे विद्यार्थी आहेत? इथं 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत. आता इंग्रजी कसं शिकवता, नेमका 5वीला शिकवता, 10वीला शिकवता, त्याचं एकत्रीकरण कसं केलं सिलेबसचं एकत्रीकरण म्हणजे त्यांना जो घटक आता सध्या चालू आहे त्या पद्धतीने सिलेबस वाईज आम्ही त्यांना शिकवत आहोत इथं आत्ता सध्या. म्हणजे 5वीला अगोदर घेतलं तर नंतर 6वी 7वी आणि व्याकरण हे कॉमनली घेतो आम्ही तसं त्या ठिकाणी. आता इंग्रजीबद्दल या विद्यार्थ्यांचा काय अनुभव आहे, तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत? खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. एवढं गॅप जरी पडलेला असला तर यांचं वाचन चांगलं चाललेलं आहे, एकदम छान वाचतायत मुलं आता सुद्धा, इंग्रजी विसरलेलं नाहीत असा माझा अनुभव आहे प्रत्यक्षात. एखादा विद्यार्थी चांगलं वाचून दाखवल का पॅरेग्राफ? एकदम छान वाचून दाखवतो. एखाद्या विद्यार्थ्याला सांगा बरं पॅरेग्राफ वाचायला. महेंद्र जगडे, माझे नाव अविराज महेंद्र जगडे आणि मी आता इंग्लिशचं लेसन वाचणार आहे. 9वी. द फन दे हॅड मार्की वन रूट द
अबाउट द नाईट हेअर डेअरली ऑन द पेज हिटेड 17 मे 2001 157 सी रूट द टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक इट वॉज द एव्हरी वर्ल्ड बुक मार्गी ग्रँडफादर वन सेड टू डॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय ग्रँडफादर टोल्ड हिम द डॅट हिअर द टाईम वन ऑल स्टोरीज अँड प्रिंटेड ऑन पेपर दे अशा प्रकारे आता हा नववीतला विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आता सिलेबस शिकवतो तुम्ही कसं ठरवता आज काय शिकवलं उद्या काय शिकवलं घटकनुसार म्हणजे आता सध्या ब्रिज लेसन चालू आहेत शासनाने सांगितल्या पद्धतीने त्याच्यावरती टेस्ट आम्ही घेतलेली आहेत त्याचंही मूल्यमापन चालू आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही आमचा जो सिलेबस आहे मंथवाईज तर आम्ही सिलेबस तो घटक निवडत असतो आणि त्या महिन्यामध्ये जो घटक शिकवायचा आहे तोच घटक आम्ही इथं शिकवत असतो त्यांना मुलांची प्रगती त्या पद्धतीने होते का हो तसं मूल्यमापन दर आठवड्याला दर 15 टेस्ट आम्हाला सरांनी घ्यायला सांगितलेत आणि त्या पद्धतीने आम्ही घेतो आहे पण ऑनलाईन टेस्टसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतो आहे मुलांच्या आणि ऑनलाईनपेक्षा ओसरी शाळेमध्ये आम्हाला खूप चांगला म्हणजे इतका प्रतिसाद चांगला आहे पालक आणि विद्यार्थी सगळे येतात फोन करून स्वतःहून विचारतात कुठं आहे कुठं नाही आणि त्या ठिकाणी येऊन बसतात आणि वेळेत येतात अगदी व्यवस्थितपणे धन्यवाद दौरेमाळ्यातली पालके या ठिकाणी आलेले आहेत काय नाव तुमचं मी झगडे दत्तात्रय वसंत झगडे महेंद्र निवृत्ती महेंद्रजी आता हे दौरेमाळ्यातली शाळा आहे पूर्वी मी दौरेमाळ्यात आलेलो आहे बऱ्याच वेळा आज हे पहिल्यांदाच इतकं चांगलं शैक्षणिक वातावरण तयार झालेलं आहे तुमच्या मुलांनी चांगलं इंग्रजी वाचन करून दाखवले काय तुम्हाला मुलाची प्रगतीविषयी काय वाटतं प्रगती चांगली आहे शाळेने जो ओसरी शाळेचा प्रयोग केला त्याबद्दल तुमचं काय मत चांगलं आहे तुमचं कोण आहे इथं शाळेत इथं माझा मुलगा आहे कितवीला आहे 7वीला आता घरामध्ये मागच्या वर्षभर मुलं बसून होती आता यावर्षी ओसरी शाळा सुरू केलेली आहे मुलाची वर्गातली आणि शाळेतली प्रगती तुम्हाला लक्षात येते का कधी आता कसं झालं आहे आता हे 1.5 वर्ष आपलं व्हायला गेलं कोरोनामुळं पण जिजामाता हायस्कूल प्राचार्य नंदकुमार सागर यांनी आपले हा उपक्रम राबवला आहे हे अत्यंत आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत कसं आहे मुलं 1.5 वर्ष म्हणजे एक पायाच ढासळत चालला होता ते एक प्रकारे चांगल्या प्रकारे हे झाल्यामुळे वस्त्री शाळेमुळे आम्ही आनंदी आणि मुलंबी समजा आनंदी आहेत तुमच्या घरी मुलांचं शिकवायला कोण आहे का घरात शिकवायला आता मी स्वतः आहे मंडळ माझी मंडळी आहे आणि छोटी एक मुलगी आहे ते बी जिजामातालाच आहे ते मुलांचा सगळे अभ्यास घेते तुमच्या कुटुंबात घरी अभ्यास कोण घेतं का नाही नाही कोण नाही घेत ते स्वतः बाहेर क्लास आहे अशा प्रकारे मुलांना जर शाळा बंद असतील तर शिक्षणाचे दरवाजेच खऱ्या अर्थानं बंद झाले गत परिस्थिती निर्माण होते ऑनलाईन शिक्षणाला आपल्याकडं अतिशय फार मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत दौने शाळेमध्ये या ओसरी शाळेत जिजामाता हायस्कूलने केलेला प्रयोग पालकांनी मान्य केला आहे पालकांनी त्याला सपोर्ट केला आहे विद्यार्थ्यांची प्रगती प्रत्यक्षदर्शनी पाहायला मिळते आणि शिक्षणानं शिक्षकांनी आनंदाने सहभागी होऊन या विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग चांगल्या अर्थाने दाखवलेला आहे धन्यवाद